बसुका नमस्कार त्यांना बोला हा बोल नाव काय तुमचं किसन डोंगरे गाव कोणतं डिंबा डिंब्याच्या आत डिंबे बदरू धरण धरण आता निवडणूक चालू होती लोकसभेची बरोबर आहे आडराव पाटील यांच्या विरोधात कोल्हे आहेत बर काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आडराव पाटील की कोल्हे कोल्हे का बरं कोल्हे का कोल्हे बरं हे जे सरकार आहे कोणचं मोदीचं हे शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचं जो वर काढीत नाही बाजारभाव पाडितात शेतकऱ्यांना किंमत देत नाही त्याच्यामुळं त्यांनी कोणता विरोध दिला तर कोल्हेच निवडून येणार म्हणजे तुमचं म्हणणं असं की आडराव पाटलांना जर मत दिलं तर ते मोदींना जाणार आणि मोदींना मतदान करायचं त्याच्यामुळे शेतकरी ते त्याला मतदान करणार नाही वळसे पाटील देखील आडरावांच्या सोबत असले सोबत वळसे पाटील जरी असले ना तरी ते चुकीच्या रस्त्याने गेले मतदान होणार वळसे पाटलांना बसला तरी चालेल काय वाटतं कोल्हे की आडराव आडराव का बरं आमचा माणूसच आहे तो कामाचा आहे मग कोल्ह्यांवर तुम्ही नाराज आहेत का अरे कोल्ह्या कधी आला आता मात इथं तोडत आमचं काम केलेलं नाही काही त्याला काय द्याचा गेल्या 5 वर्षामध्ये एकदा निवडून आला तो परत आत्ता तोड दाखवायला आलाय तो कोण आता मंथर पासून वरती पुढे कोण ते माहिती बी नाही त्याला माहितीच नाही माहीत फिरकलेच नाही फिरकलाच नाही एक दिवस नाही फिरकला तर आडरावबद्दल काय वाटतं आडरराव नेहमीच आता फोन करायला घ्या तिथं काय म्हणतो बाबा जवळचे आहे आमचा आडरराव जवळचे मग आम्ही केला देणार मग हे तुमचे सोबतचे तुमचे मित्र ते इथे तुमचा मित्र परिवार म्हणतोय घरी म्हणलं मतदान करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक हक्क आहे ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न त्यांनी आडरा पाटलांना केलं पण तुम्ही अमोल कोल्हेला आम्ही अमोल कोल्हे आम्ही शरद पवार सोबत राहणार अमोल कोल्हे एक शिस्तप्रिय माणूस आहे आणि त्यांना जाणीव आहे बरे कोल्हेला आले नाही काय नाही आमच्यासाठी काय केलं नाही पण एक जाणीव आहे त्यांना म्हणजे बोलू द्या बोलू द्या डिबेट होऊ द्या हा पण त्यांना असं ठीक आहे त्यांना असं वाटतं की चालू द्या कोल्हे हे शिस्तप्रिय आहेत कोल्हे प्रश्न मांडतात लोकांसाठी आणि शिवाजी महाराजांचे विचार मांडणारे आणि त्यांनी आहेत शिवाजी महाराजांचे विचार मांडणारे असं त्या युगाचं म्हणणे शिवाजी महाराजांचे विचार मांडणारे काल झालं म्हणजे पोराला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती तुम्ही काय सांगता का तो शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतोय हे फुकट काय सांगती आडरराव दादाची जाणार कोण येणार म्हणजे कसं काय लोक तर म्हणतात कोल्हे निवडून येणार नाही नाही कोल्हेचं काम काय आणि कोल्हे आले किती वेळा ते सांगा ना मला दाखवा आम्हाला नंतर आम्ही तरी आमच्या दादांचे सविस्तर पाठीमागील 15 वर्षाची पण आणि आत्ता खासदार नसतानाची सुद्धा आम्ही कामं दाखवून देऊ शकतो पश्चिम भागामध्ये तेवढी कामं पण ते तर म्हणतायत की खासदाराचं काम संसदेमध्ये बोलायचं नाही नाही काय संसदेत काय संसदेत 4 प्रश्न मांडले म्हणजे सगळं होत नाही इथं सर्वसामान्य माणसामध्ये यावं लागतं त्यावेळेस माणसाच्या कळतात दुःखाच्या याच्यामध्ये सुद्धा स्वतः दादा असतात आणि आता कोणाची दस्क्रिया असो किंवा काही असो दादांनीच केली दादांनी कोल्ह्यांचा काय संबंध आहे कोल्ह्यांचा काही संबंध नाही केसेस दादांवर आहे दादांवर आता मी तुम्हाला विचारतो ही काय रेल्वे दादांनी मंजूर केली ही काय ह्या 5 वर्षात लगेच ते कागदपत्र तयार होतात का 10-15 वर्ष त्याला अवधी लागतो आता ते सुद्धा मंजूर झाले तर त्याला 10-15 वर्ष लागणार ते रेल्वे दावायला प्रत्यक्ष हे कोल्हे बाबा म्हणतो का मीच रेल्वे मंजूर केली आता त्याचा पाठपुरावा केलेला आहे दादांनी स्वतः यांनी जर एवढं केलं तर राजगुरूंचं तिकीट दादांनी स्वतः हे केलं एवढं याच्यामध्ये स्वतःच्या नावावर केसेस घेतल्या त्याच्यानंतर बरोबर ना टपाल टपाल बैलगाड्याच्या चाकणमध्ये बैलगाड्याच्या स्वतःच्या नावावर केसेस घेतल्या टोटल जो काही वकिलांचा खर्च आहे पर उच्च न्यायालयापर्यंत सर्व दादांनीच केलेला आहे सर्व कोणत्याही गाड्या मालकाला विचारा ते बोलणार ते बोलणार आता त्यांचे काय इलेक्शन म्हटलं ते आले इकडे बोलणारच ना इलेक्शन आले म्हणून आता इकडे आले आता तुम्हाला कधी आले सांगा ना आम्हाला एक
8 दिवसापूर्वी कोल्हे आले होते, त्यांच्याबरोबर 9-10 गाड्यांचा ताफा होता. इथले 7-8-10 लोक होते. त्यांनी आपले जाता जाता रोड शो जाता जाता भीमाशंकरपर्यंत दौरा केला त्यांनी. पण त्यांचा काय प्रतिसाद मिळाला त्याच लोकांनी, त्यांच्याबरोबर जी लोकं होती त्यांनीच सांगितलं का ते अजिबात प्रतिसाद मिळालेला नाही. लोकांना असं वाटतंय का बाबा सेलिब्रिटी 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 त्याच्यामुळे पब्लिक जमन, तसं नाही. जो मागचा टाईम होता त्या टायमाला लोकांनी जी मालिका रंगामध्ये होती त्या याच्यामुळे महिला वर्ग किंवा त्याचे वयस्कर म्हातारी माणसं त्यांनी कोल्हेला त्या टायमाला म्हणतात. संसदरत्न आता काय ते थोडक्यात संसदरत्न आता त्याही दादांनी सांगितलं संसदरत्न कशाला आहे, ती एक 10x10 एक खोली आहे त्याच्यातून तो संसदरत्न मिळतो हे दादांनी तर त्याहीशी सांगितलं. मग हे तर दादांनाही म्हणाले 3 वेळा, 2 वेळा तर दादांनी डायरेक्ट सांगितलं मला तो संसदरत्न नको आहे म्हणून. नोटंकी आहे सगळी, फक्त अभिनय करण्यात हे मास्टर माइंड आहे. मला सांगा तुम्ही 5 वर्षात माणूस आला का एवढा निधी होता, किती रुपये खर्च केला त्यांनी मला सांगा तुम्ही. 5 कोटी रुपये निधी असताना दादा त्यांनी किती कोटी रुपये निधी आपल्या याच्यामध्ये केलाय? तुमचं म्हणणं खासदार निधी खर्च केला नाही केला, एक पैसा कोरोनाचं कारण असेल काय? कोरोना तर आमचा कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना रेशनिंग कार्ड सकट साई तालुक्यामध्ये टोटल सगळं धान्य पुरवलेलं माणूस आहे स्वतःच्या खिशातून. पण अमोल कोल्हे असं म्हणतात की या मतदारसंघामध्ये मी 19,000 कोटी रुपयांची कामं केली. कोणत्या गावात संडास बांधायचं माहितीये का? कोणत्या गावात काय केलं दाखवा पुरवला सकट म्हणा. कोणत्या कार्यक्रमाला गेले ना पेमेंट शिवाय गेले नाही फुकट ते. दादांना रात्रीचा फोन करा, कोणाच्या पण दारात येऊन उभे राहतात पेमेंट शिवाय. सेलिब्रिटी आहे ना, सेलिब्रिटी वाणीच वागले ते 5 वर्ष पेमेंट घेतल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला गेले नाही. 5 वर्ष आम्ही अनुभवलेलं आहे, अनुभवलेलं आहे आमच्या तालुक्यात नाही त्यांच्या तालुक्यात. विचारा तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये कोणचा वाढदिवस असू, लग्न असू, वाढदिवस असू, त्यांची जी ठराविक जी हे आहे ना बिदागरी घेतल्याशिवाय कुठे येत नव्हते. दाखवा त्यांना 5 वर्ष. बरं मी काय म्हणतो इथून मागचं 4 वर्षाचा डेट सगळं दाखवा. पुढे त्यांचा व्हिडिओ आढळला तुम्हाला दाखवा फक्त. दिसलेत का कुमार आमदाराला जेवढा निधी असतो 2 रुपये तसा खासदाराला 4 रुपये निधी असतो का? नाही. मग त्या निधीच काय करायचं? जनतेसाठी जनतेसाठीच आहे ना तो दिला का जनतेला? अहो फक्त निवडून गेले ना त्यांच्या पुरतं काम करतात, फक्त त्यांचं पोट भरायचं काम करतात. आपल्या जनतेचं काही करत नाही कोणी, खासदार असो आमदार असो सगळे तेच काम करतात. तुम्हाला काय वाटतं आडराव का कोल्हे? ऐका ना आता त्यांचं ते आम्ही ठरवू. हा ते तुम्ही सांगण्यापेक्षा आदिवासी भागामध्ये सगळ्यात जास्त टॉपला मतदान कोणाला होतं? कोल्हे नव्हतं. हा कोल्हे कशी परिस्थिती राहत? आता मी स्वतः आदिवासी माणूस आहे, सर्वात जास्त मतदान आडराव पण आहेत आपले आणि कोल्हे पण आहेत. पण या वर्षी जनता ठरवलं काय करायचं ती काय ठरवणार? हात प्रश्न आमचा जनता ठरवणार बरोबर त्यांच्या मनानुसार काय काय हात शक्यतो साय दादा येतील असा एक अंदाज आहे मला. अंदाज असं वाटतो मला, ठामपणे नाही सांगू शकत. ठामपणे नाही सांगू शकतो म्हणजे कोल्हे बी येऊ शकतात असं तुमचं म्हणणं काय? तळ्यात मळ्यात कार्यक्रम आहे सगळा, कारण कोण इकडे जातं कोण तिकडे जातं. मला बोलले काय शिवाजी महाराजांचं तुम्ही इतिहास सांगता. शिवाजी महाराजांना त्या पोरांना विचारा शिवाजी महाराज हे यांना काय करते हे सांगू शकता. शाळेत त्या पुस्तकाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला कसा काय आला कुठं काय झालं. मग तुम्ही कशाला सांगताय शिवाजी महाराज याची कथा लिहिली असं नाही.